कुरुंदवाड येथील चिलखी विभागातील दत्त मंदिराला पूर्ण झाल्यानं येथील दत्त मंदिराच्या वतीनं यंदा शतक महोत्सवी श्री दत्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे एकोणतीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर अखेर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती शतक महोत्सवी सोहळा समितीच्या वतीनं देण्यात आली आहे कुरुंगाड येथील चिलखी विभागातील श्री दत्त जयंती शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त दररोज सकाळी सहा वाजता आरती व पूजा सकाळी सात वाजता गुरुचरित्र पारायण हरिभक्तपरायण दीपक धनाणे यांचं मार्गदर्शन दुपारी बारा वाजता आरती वनैवेद्य मंगळवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता ध्वजारोहण कलशपूजन दीप्रज्वलन ग्रंथपूजन आणि दिगंबर शंकर पुजारी यांच्या शुभहस्ते व सदाशिव रामचंद्र जेरी पुजारी संजय नारायण पुजारी विनायक साळुंखे व राजू फल्ले यांच्या उपस्थितीत होणार आहे दुपारी बारा वाजता परमात्माराज महाराज आडी यांचं प्रवचन सायंकाळी चार वाजता गुरुमावली भजनी मंडळ यांचं भजन सायंकाळी सहा वाजता हरिभक्तपरायण डॉक्टर जी आर पालकर यांचं प्रवचन रात्री नऊ वाजता हरिभक्तपरायण प्रथमेश इंदुलकर यांचं प्रवचन बुधवारी तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीमती क्षमाताई आर्गे यांचं प्रवचन सायंकाळी सहा वाजता अनिल वाडेकर यांचं भक्तिसंगीत रात्री नऊ वाजता हरिभक्तपरायण श्री किशोर भाट यांचं कीर् कीर्तनसाद संगीत गुरुवारी एक डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत पठण श्री एकवेरा भगिनी मंडळ सायंकाळी सहा वाजता आशीर्वचन श्रीमंत जगद्गुरू शंकराचार्य महाराज करवीर पीठ रात्री नऊ वाजता सुश्राव्य गायन वा भंगवाणी श्री रोहित पुजारी शुक्रवारी दोन डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता श्री अक्कमादेवी भजनी मंडळाचं भजन सायंकाळी चार वाजता कृष्णलहिरी स्तोत्रपठण श्री एकवेरा भजनी मंडळ सायंकाळी सहा वाजता प्रवचन डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य महिषाळ सायंकाळी सात वाजता भजन श्रीहरी भजनी मंडळ रात्री नऊ वाजता अभंगरंग व नाट्यभक्ती रंग श्री अभिषेक काळे आकाशवाणी शनिवार तीन डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता गंगालहरी स्तोत्रपठण श्री एकवेरा भजनी मंडळ सायंकाळी सहा वाजता प्रवचन हरिभक्तपरायण दीपक धनाने गाणगापूर सायंकाळी सात वाजता भजन श्री भाग्यलक्ष्मी भजनी मंडळ रात्री नऊ वाजता सोंगी भजनाचा भारदार कार्यक्रम श्री माऊली संगीत सोंगी सौं, भजनी मंडळ जंगमवाडी रविवार दिनांक चार डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता भजन श्री सोनमाता भजनी मंडळ सायंकाळी चार वाजता नर्मदा लहरी स्तोत्रपठण श्री एकवीरा भजनी मंडळ सायंकाळी सहा वाजता प्रवचन हरिभक्तपरायण विष्णूपंत नेमले सायंकाळी सात वाजता वासरीवादन ओंकार आंबेकर रात्री नऊ वाजता कीर्तन मंगलताई शंकरराव जाधव शिवसंत महिला भजनी मंडळ सांगली सोमवारी पाच डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता भजन श्रीकालिका महिला मंडळ सायंकाळी चार वाजता स्तोत्रपठण श्री एकविरा भजनी मंडळ सायंकाळी सहा वाजता प्रवचन हरिभक्तपरायण श्री शंकर मेंगे गुरुजी सायंकाळी सात वाजता बासरीवादन ओंकार आंबेकर रात्री नऊ वाजता सुश्राव्य गायन श्री अजित कडकळे मुंबई मंगळवारी सहा नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता श्री दत्तयाग पूजा सकाळी दहा वाजता श्री पादुकामा मूर्तींची भव्य मिरवणूक रात्री नऊ वाजता भजन श्री पंत बाला अवधूत भजनी मंडळ बुधवारी सात डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता श्री दत्त पादुकावर सार्वजनिक अभिषेक सायंकाळी पाच वाजता भजन श्री दत्त मंदिर भजनी व गुरुमाऊली भजनी मंडळ सायंकाळी सात वाजता श्री दत्त महाराज जन्म सोहळा रात्री नऊ वाजता भजन शिरो तालुका भजन वेडे ग्रुप मंडळ गुरुवारी आठ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता भजन श्री दत्त भजनी मंडळ मांगूर दुपारी बारा वाजता महाप्रसाद होणार आहे अशी माहिती शतक महोत्सवी सोहळा समितीच्या वतीनं देण्यात आली आहे यावेळी समितीचे अनेक सभासद कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एसनीसाठी करून कुरुंद वाढवून संधी